लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी आहे. तारीख ठरली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 31 ऑगस्ट पासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. दुसरा टप्पा 31 ऑगस्ट पासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी ही गोष्ट सांगितलेली आहे 31 ऑगस्ट. पण एक लक्षात ठेवा, फक्त 50 लाख महिलांनाच पैसे भेटणार आहेत. तुम्हाला पुढे दाखवतो, लक्षात घ्या. फक्त 45 ते 50 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आपण सगळे जे युट्यूबवर आता मला बघत आहेत, सगळे लेक्चर जे बघत आहेत आपल्या, त्या सगळ्या महिलांना, त्या सगळ्या ताईंना, त्या सगळ्या मातांना या 50 लाखामध्ये पोहोचायचंय. लक्षात घ्या, जर तुम्ही या 50 लाखामध्ये असताल तरच तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. तुम्ही म्हणत असाल की सर आता आम्ही 50 लाखामध्ये कसं पोहोचताल, टेन्शन घेऊ नका, प्रत्येक ताईला आपण मदत करत आहोत, प्रत्येक ताईचे प्रश्न आपण घेत आहोत आणि सगळ्यांचे उत्तर आपण देत आहोत. तुमचे जरी काही प्रश्न असतील लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा आणि तुम्ही कधी फॉर्म भरला होता. आणि चौथी आणि सॉरी पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही डीबीटी कधी केलं होतं. या 5 गोष्टी लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्या ताईंचे प्रश्न उत्तर आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत. आणि चॅनल वर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान स्वरूपाचे प्रश्न उत्तर आपण या ठिकाणी घेत आहोत. चला सगळ्यात पहिला प्रश्न, चला बघूया ताई काय म्हणत आहे. त्यांची सगळ्यांची आपण उत्तर या ठिकाणी आजच्या या लेक्चर मध्ये देणार आहोत. तुमचे पण प्रश्न लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, दादा मी 31 जुलै फॉर्म भरला आहे, अप्रूव 10 ऑगस्टला झाला आहे, बँक लिंकिंग सीडिंग पण झालेलं आहे, अजून पैसे आले नाही, काय करायचे ते सांगा. सांगली जिल्ह्यामधून बोलत आहे ताई. चला काही प्रॉब्लेम नाही, 10 ऑगस्टला त्यांचं कम्प्लीट झालंय सगळ्या गोष्टी. ताई तुम्हाला पैसे येऊन जातील दुसऱ्या टप्प्यामध्ये. बघा 50 लाख या महिलामध्ये तुमचं नाव असायलाच पाहिजे, काहीच अडचण नाही, तुम्हाला ताई पैसे भेटून जातील. चला पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, आजचा फॉर्म 14 तारखेला जुलैला अप्रूव्ह झालाय आणि अजून आम्हाला पैसे आले नाहीत. ओके, फॉर्म अप्रूव्ह झालाय 14 जुलैला, तुमचं डीबीटी आहे का, एकदा कम्प्लीट आहे का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. कृपया करून थोडी पूर्ण सविस्तर माहिती दिली म्हणजे मला सांगता येईल. त्याच्यामुळे ताई तुम्ही पूर्ण तुमचं करून घ्या. इथं प्रश्न मला व्यवस्थित विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये. 7 जुलै मंजूर झाला आहे परंतु बँकेला आधार लिंक नसल्यामुळे 1 लाख हप्ता नाही. आता आधार कार्डला बँकला जोडलं आहे तर पैसे कधीपर्यंत, तालुका उदगीर जिल्हा लातूर. येस, तुम्ही आत्ताच जोडलंय म्हणजे 2-3 दिवसापूर्वी तुम्ही डीबीटी करून घेतलंय. चालेल, काही टेन्शन घेऊ नका. जर फक्त लक्षात ठेवा ताई, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आत्ता डीबीटी करले ना तर तुम्ही ऍक्टिव्ह आहे का, ती डीबीटी ऍक्टिव्ह झालंय का ते एकदा चेक करा. तुम्हाला माहित नसेल डीबीटी कसं ऍक्टिव्ह करायचं, सोपं आहे, मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही ते कसं चेक करायचं ते मी सांगितलं होतं, ते जाऊन पाहू शकता. पुढचा प्रश्न बघूया. खूप खूप धन्यवाद सर, तुमच्या व्हिडिओचा आम्हाला खूप मदत झाली आहे. खूप खूप धन्यवाद, तुमचे असेच सहकार्य राहून द्या. थँक्यू व्हेरी मच. चला पुढचा बघूया, खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद साहेब, थँक्यू व्हेरी मच. ताई तुमचं पण धन्यवाद. चला पुढचा प्रश्न बघूया. दादा मला अजून पैसे आले नाही, प्राजक्ता बोलते ठाण्यावरून, माझे सर्व कागदपत्र बरोबर आहेत, 10 जुलैला आम्ही फॉर्म भरलाय. ठीक आहे ताई, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आला नसाल. ठाणे बघा, ठाणे जिल्ह्याला हा ठाणे जिल्हा मोठा आहे, त्यामुळे ठाणे असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, असे 4-5 जिल्ह्यामध्ये थोडे उशिरा पैसे आले असतील. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, पहिल्या टप्प्यात तुम्ही नसेल बसलात, दुसऱ्या टप्प्यामध्ये 100% तुम्हाला भेटणार आहेत. फक्त तुम्ही डीबीटी मला सांगितलेलं नाहीये, डीबीटी तुमचं कम्प्लीट आहे का. डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. सरकारचे जे अनुदान येत असतात, सरकारची योजनेचे जे पैसे येत असतात ना, त्याला डीबीटी अकाउंट म्हणायचं. ते आधार कार्डला ऍक्टिव्ह करून घ्यायचंय, तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातात. चला पुढचा प्रश्न फास्ट आपण घेत आहोत, कारण बरेच प्रश्न आलेले आहेत, बऱ्याच ताईंनी प्रश्न विचारलेले आहेत, सगळ्यांचे आपल्याला प्रश्न उत्तर घ्यायचे आहेत. बघूया पुढचा ताईचा काय प्रश्न आहे. पुणे जिल्हा 31 जुलैला फॉर्म भरला आणि 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, पण डीबीटी नव्हतं, 19 ऑगस्टला डीबीटी केलं, पैसे कधी मिळणार. ताई
टेन्शन घेऊ नका. येस, 19 तारखेला डीबीटी केलंय तुम्ही, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह झालंय का ते फक्त कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. डीबीटी ऍक्टिव्ह झालंय का? जर तुमचं 19 ऑगस्टला झालं असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही आहेत का नाही हे थोडं मला काळजी वाटते, कारण लवकरात लवकर सांगा. 25 ऑगस्टच्या अगोदर तुमचं डीबीटी व्हायला पाहिजे होतं, 25 ऑगस्टच्या अगोदर, कारण 31 ऑगस्ट पर्यंत त्यांची लिस्ट त्यांनी तयार करायची, म्हणजे 1 सप्टेंबर पासून त्यांना पैसे टाकायला सुरू करायचे, म्हणजे तुमचं 25 ऑगस्टच्या डेटा अगोदर तर घेणार आहेत ते. त्याच्यामुळे ताई तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं कधी डीबीटी कम्प्लीट झालं होतं. चला लक्षात घ्या. आता एक पुढचा प्रश्न आहे, खूप छान माहिती सर, धन्यवाद, थँक यू व्हेरी मच, तुमचे पण आभार. चला 31 जुलैला अप्रूव्ह झाला आणि सेडिंग पण केलंय तरी पण पैसे आले नाही. चला 31 जुलैला तुमचा अप्रूव्ह झालाय, बरोबर, तुम्ही एकदम काठावर अप्रूव्ह झालाय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, बघा लिस्ट बनवणं काही सोपं नाही. 50 लाख एवढ्या महिलांच्या लिस्ट बनवणं तुम्हाला असं वाटत असेल की सोपं आहे, प्रत्येकाला बँकेला त्यांना ऍक्टिव्ह करायला सोपं आहे, नाही. प्रत्येक एक एक्झाम्पल घ्या, किती साऱ्या बँके आहेत, किती साऱ्या गोष्टी आहेत, किती सारे त्यांना फॉर्म चेक करावं लागतात, प्रत्येक बँकेला तुमचा डेटा पाठवावं लागतात, लिस्ट बनवावं लागतात, आणि पैशाचा मामला आहे, प्रत्येक एक एक रुपयाचा त्यांना हिशोब ठेवावा लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे आज भरलं की उद्या लगेच पैसे भेटतील, असं नाही. कमीत कमी 10-15 दिवस अगोदर त्यांना ती लिस्ट पाठवावं लागते. पुढे एक एक्झाम्पल घ्या, उदाहरण घ्या, 31 जुलैला लक्षात घ्या, 31 जुलै पर्यंत डेटा त्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे भेटले होते, म्हणजे आणि पैसे सुरुवात कधी झाली होती आठवतोय तुम्हाला, 14 ऑगस्ट पासून. म्हणजे बघा लक्षात घ्या, 14 दिवस अगोदर त्यांनी लिस्ट पाठवली होती, म्हणजे त्यांना काही 13 तारखेपर्यंत लोकांचे पैसे भेटले का? नाही. 31 जुलैच्या अगोदर त्यांचे फॉर्म भरले होते, त्यांनी अप्रूव्ह आलं होतं, डीपीटी होतं, त्यांना ते पैसे भेटले होते, म्हणजे त्यांना वेळ लागतोय. समजून घ्या ताईनो, बघा तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्या की बाबा तुम्ही आज फॉर्म भरला म्हणजे उद्या लगेच पैसे भेटतील असं नाही, तुम्ही आज डीबीटी ऍक्टिव्ह केलं म्हणजे उद्या तुमचं लिस्टमध्ये नाव येईल असं नाही. थोडंफार वेळ लागू शकतोय, पण असं नाही की बाबा आपल्याला पैसेच भेटणार नाहीत, 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि 1 रुपया पण तुमचा बुडणार नाही. लक्षात घ्या, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, जरी तुम्ही ऑक्टोबर मध्ये पात्र झालात तरी 4 महिन्याचे पैसे भेटणार आहेत. 1.5-1.5 म्हणजे 6,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट अकाउंटला येणार आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका ताई नो, फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे प्रत्येक प्रश्न मला विचारा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे पण उत्तर या ठिकाणी देतोय. तुमचं भाऊ तुमच्यासाठी मदत करतो, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या भाषेमध्ये समजून सांगतोय, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, कमीत कमी आपल्या भावासाठी एवढं तळमळीन शिकवतोय सांगतोय, तर एक लाईक तर करून टाका या व्हिडिओला, एक लाईक सगळ्यांनी करायचंय आणि शेअर करा सगळ्यांना व्हिडिओ, म्हणजे त्यांना पण त्यांचे प्रश्न सुटतील. चला पुढचा प्रश्न आपण बघूया, पुढचा प्रश्न बघूया. मी अकोला जिल्हा बोलते, मी 24 तारखेला फॉर्म भरलाय. ठीक आहे, 24 तारखेला फॉर्म भरलाय होता, 2 ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे, 17 ऑगस्टला सीडिंग करून घेतलंय, लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार? चालत ताई, तुम्ही 17 ऑगस्टला सीडिंग करून घेतलंय, सीडिंग करून घेतलंय म्हणजे तुमचं ऍक्टिव्ह झालंय का ते चेक करा, नसता अशा ताईंचा बराच गैरसमज असतो. कारण आपल्या ह्याच्यामध्ये ताईंचा प्रॉब्लेम नाहीये, त्यांना असं वाटतं की बाबा आपण फॉर्म भरून आला म्हणजे ऍक्टिव्ह झालं, नाही, आपल्याला चेक करायचंय. ताई तुम्ही एक गोष्ट करायचे, सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला की तुम्ही तुमचा जवळ कोणी भाऊ असेल किंवा तुमचं छोटं कुणी तिथं बाजूचा शेजारी कुणी असेल किंवा ज्याला मोबाईल वापरता येतो त्या मोबाईल वापरणाऱ्या मुलाकडे जा किंवा कुणा वडिलाकडे जा, तुम्ही वडील असतील समजा तुमचे किंवा कुणी जर सोबतचं कुणी असेल ज्याला मोबाईल वापरायला येतो त्याला काय करा, तुमचं आधार कार्ड द्या. आधार कार्ड दिल्यानंतर तो त्याला सांगा की बाबा माझं आधार कार्ड बँकेला ऍक्टिव्ह झालंय का हे समजा. ऍक्टिव्ह झालं असेल नुसतं तुम्ही जाऊन बँकेमध्ये जाऊन सीडिंग केलं. अशा भरपूर साऱ्या ताईंचे मला मेसेज आलेले आहेत की सर आम्ही एका बँकेमध्ये गेलो होतो आणि त्या बँकेने सांगितलं की आम्हाला अप्रूव्ह नाही होणार, तुमचं ऍक्टिव्ह नाही होणार. तर तुम्ही फॉर्म भरून फक्त चालणार नाही, तुम्हाला स्वतःला पण जाऊन चेक करावं लागेल की आपलं ऍक्टिव्ह झालं का नाही, कोणत्या तारखेला ऍक्टिव्ह झालंय. ज्या दिवशी ऍक्टिव्ह होईल त्या दिवसानुसार तुमची लिस्टमध्ये नाव येणार आहे. समजा एक्झाम्पल घ्या, तुमचं उशिरा ऍक्टिव्ह झालं तर तुम्ही 3रा टप्प्यामध्ये जाणार आहात, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही फक्त काय होणार आहेत पुढच्या टप्प्यामध्ये जाणार आहेत, काही टेन्शन नाहीये, तरी तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये पैसे भेटून जातील. मी माझा फॉर्म आधीच नारी शक्ती ऍपवर ऑनलाईनद्वारे भरला होता. ओके, ताईंचा हा प्रश्न खूप छान आहे, सगळ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या, हा प्रश्न काय बघूया नीट व्यवस्थित.
ओके मी माझा फॉर्म आधीच नारी शक्ती ऍप वर ऑनलाईन द्वारे सर्व कागदपत्रे सबमिट करून पूर्ण केला आहे आणि तो ऍप वर मंजूर अप्रूव्ड झाल्याप्रमाणे दिसून येतो. ओके SMS व्हेरिफिकेशन पडताळणी प्रक्रिया देखील केली जाते, मात्र मला सरकारकडून कोणतीही प्रतिसाद किंवा संदेश मिळालेला नाही. तर माझ्यानंतर फॉर्म भरलेल्या इतर महिलांना त्यांचे पैसे मिळाले आहेत, मी काय करावं? यस, काही टेन्शन घेऊ नका, तुमचा अप्रूव्हचा मेसेज आलाय, तुम्ही फॉर्म पण या ठिकाणी भरलाय. कशावरून भरलाय? नारी शक्तीहून भरलाय. काही अडचण नाहीये, ते ऍप फक्त बंद झाले पण ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचा इश्यू नाहीये. तुम्ही फक्त जर DBT तुमचं नसेल, तुमच्या नावावर DBT ऍक्टिव्ह नसेल, तर तुम्हाला प्रॉब्लेम झाला असू शकतो. आणि तुमचं DBT जर नसलं आणि ऍक्टिव्ह जर 31 जुलैच्या नंतर झालं असेल, तर त्यामुळे तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे आले नसतील, तरी दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 100% या ठिकाणी 3000 रुपये भेटणार आहेत. लक्षात घ्या, हा दुसऱ्या टप्प्याला अगोदर 3000 रुपये भेटणार आहेत आणि जो पुढचा जो टप्पा आहे, ज्यांना ऑलरेडी 3000 भेटले होते त्यांना 1500 रुपये कधी भेटणार आहेत ते तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे. आता 31 ऑगस्टला ते पैसे भेटणार नाही, 1500 रुपये हप्ता तुम्हाला लगेच भेटणार नाहीये, तो पुढे भेटणार आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो. चला पुढचा प्रश्न बघूया, ताईंचा काय आहे. तुम्ही सविस्तर माहिती सांगता सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. चला पुढचा प्रश्न बघूया. कांता उद्धव दाबाडे, राहणार धोपटेश्वर, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. ओके 14 जुलैला फॉर्म भरला आहे. ओके 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे. आधार लिंक आहे, DBT आहे, पण पैसे आले नाही, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तरी तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये नाव येणार आहे, कारण तुम्ही ऑगस्टमध्ये या ठिकाणी अप्रुव्हल तुम्हाला आलेलं आहे, कारण 31 जुलैच्या अगोदरचा पहिला टप्पा झालाय. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत, काळजी करू नका, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहे. चला पुढचा प्रश्न. सर तुम्ही खूप व्यवस्थित माहिती देत आहात म्हणून आम्हाला सर्व कळते, नाहीतर आम्ही असेच वाट पाहत राहिलो असतो. खूप खूप धन्यवाद ताई. नक्कीच बघा, या ताईंनी खूप छान कमेंट केली आहे, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यस, तुमच्यासाठी खूप छान छान माहिती मी घेऊन येतोय, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी काढतोय. आणि असं समजू नका की बाबा हे प्रश्नाची उत्तर देणं सोपं आहे, मला प्रत्येक जे प्रश्न असतात त्याच्यावर स्टडी करावा लागतो, सगळ्या GR वाचावं लागतात, सगळ्या बातम्या शोधाव्या लागतात, सगळ्या गोष्टी GR बघून, बातम्या बघून, किंवा काही काही वेळेस बँकेमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर बँकेमधल्या मॅनेजर सोबत पण मला कॉल करावं लागतात की सर नेमकं काय चालू आहे. तर सगळीकडून माहिती गोळा करून तुम्हाला प्रश्नाची उत्तर द्यावं लागतात. तुमच्यासाठी खूप छान मेहनत करत आहे, तुम्ही पण नक्कीच असे छान छान मेसेज करत आहात, त्याच्याबद्दल खूप छान वाटलं. लाईक करून टाका व्हिडिओला सगळ्यांनी, थँक्यू व्हेरी मच. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा ताईंचा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत काय आहे. खूप छान प्रश्न येत आहेत, सगळ्यांचे प्रश्न आपण घेत आहोत. चला सर मी अंगणवाडी फॉर्म भरून आधार कार्ड सुद्धा लिंक करून फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा आपल्या खात्यावर पैसे आले नाहीत, आमच्या खात्यावर कधी पैसे येणार? तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचा फॉर्म अप्रूव्ह कधी झालाय आणि फॉर्म DBT कधी झालाय ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण तुम्ही तारीख टाकली नाही त्याच्यामुळे मला काही सांगता येणार नाही. 31 जुलैच्या अगोदर असतात तर वेगळी गोष्ट होते, नंतरचं काय झालंय मला सांगू शकता तुम्ही. पुढचा बघू प्रश्न. 25 जुलै को फॉर्म भरे से सो है लड़की बहन योजना ऑगस्ट 5 ऑगस्ट को अप्रूव हुआ है. बैंक सेलिंग ओके बैंक सीडिंग क्या हुआ है 20 तारीख को हुआ है, हो गया है. ओके ओके कोई बात नहीं दीदी, आपको भी पैसे जल्द से जल्द मिलेंगे. आपने अच्छा किया कि जल्दी से जल्दी आपने DBT करवा के लिया. 20 तारीख को आपने DBT करवा के लिया, मतलब आपका एक बार बस चेक करो कि एक्टिव हो गया कि नहीं. अगर आपका एक्टिव हो गया होगा 25 तारीख से पहले, तो आपको ये दूसरे टप्पे में, दूसरे ये स्टेप में पैसे आपके अकाउंट में आ जाएंगे. चलो पुढचा प्रश्न बघूया. दादा खूप समाधानकारक माहिती देत आहात, खूपच छान, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. कुणाला काही अडचण असतील ते लवकरात लवकर तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुम्ही कधी फॉर्म भरला होता, DBT आहे का नाही, सगळे लवकरात लवकर सांगा. मी सगळ्यांची उत्तर देत आहे, YouTube सगळ्या प्रश्नांची उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये पण टाकत आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रश्न विचारायचे आहेत. चला पुढचा प्रश्न. परभणी जिल्हा 9 जुलैला फॉर्म भरला होता आणि 2-3 दिवसांनी आधार अपडेट केलं होतं. बरं ठीक आहे, 22-8-2024 लिंक झालं आणि अभी तक फॉर्म अप्रूव्ह नाही हुआ. ओके
दीदी आप भी टेंशन मत लो, आप आपको अभी अगस्त में आपका हुआ है तो आपका भी जल्द से जल्द आपको पैसे आ जाएगा। चलो पुढचा प्रश्न बघूया। सर 5 ऑगस्ट ला अप्रूव्ड झाला, SMS आलाय, 27 ला फॉर्म भरला, आधार लिंक आहे, आधार नव्हतं लिंक, ओके कधी पैसे देतील? ठीक आहे, आधार तुमचं लिंक नव्हतं, तुम्ही आता ऍक्टिव्ह करून घेतलं असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येऊन येतील। चला पुढचा प्रश्न, माझे बंधू एकनाथ शिंदे साहेब यांना साष्टांग दंडवत, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद या साष्टांग दंडवत एकनाथ शिंदे साहेबांनी खूप छान स्वरूपाची योजना काढली, सगळ्या त्यांना खूप छान फायदा होत आहे। चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया। 4 ते 5 दिवस कायचे हो सर, 5 तारखेला सेंट्रल बँक ऑफ DBT लिंक केलं आहे, अजूनपर्यंत आधार स्टेटस इनॅक्टिव्ह दाखवतंय खूप। बघा तुम्हाला हेच सांगत होतो, बघा अगोदर एक टाईनी मला प्रश्न विचारला होता की सर आम्ही DBT फॉर्म भरून टाकलाय मग आमचं काय होईल, असं नाही बघा, यांनी ताईनी DBT करून खूप दिवस झाले, 10-15 दिवस झाले असं सांगतात काहीतरी, तरी पण त्यांचं ऍक्टिव्ह होत नाहीये, तर टेन्शन घ्यायचं कारण नाहीये, काहीतरी तुम्ही मिसिंग केलं असेल किंवा तुमचं ऑथेंटिकेशन चुकलं असेल तर परत त्या बँकेमध्ये जायचंय आणि त्या बँकेमध्ये तिथले जे साहेब असतील त्यांना भेटायचंय, खालचे जे क्लर्क वगैरे आहेत त्यांच्याकडून तुम्ही भरलाय ठीक आहे, पहिली गोष्ट झाली, आता तुम्हाला जायचंय डायरेक्ट मॅनेजर साहेबाकडे, बँकेमधल्या मॅनेजर साहेबांना सांगा की बाबा आम्ही 4-5 दिवस झाला फॉर्म भरला होता DBT तरी पण आमचं मंजूर झालं नाही, काहीतरी करा, तर त्या मॅनेजर साहेबांना तुम्हाला भेटायचं या ठिकाणी, ताई लक्षात घ्या, काही करून आपल्याला DBT कंप्लीट करायचं आहे, काही करायचंय DBT कंप्लीट करायचंय, लक्षात ठेवा, प्रत्येक ताईला ओरडू सांगतोय, प्रत्येक ताईला ओरडू सांगतोय, DBT कंप्लीट असेल तरच पैसे भेटणार आहेत, GR आलेला आहे नवीन GR। चला पुढचा प्रश्न, माधुरी अण्णासाहेब हेडे दक्षिण सोलापूर ऑगस्ट 8 तारखेला फॉर्म भरलाय, तरी तुम्ही आत्ताच फॉर्म भरलाय 8 तारखेला, तुमचा अप्रूव्हचा मेसेज आलाय का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, DBT आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, व्यवस्थित पूर्ण प्रश्नाची उत्तर द्या, म्हणजे सॉरी पूर्ण प्रश्न विचारा म्हणजे मला त्याचे व्यवस्थित उत्तर देता येतील। चला 4 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, 18 ऑगस्टला आधार कार्ड सेटिंग केले, पैसे कधी येतील? ताई तुमचे पण पैसे लवकरात लवकर येतील, पण तुम्ही जरा उशिरा ऍक्टिव्ह केले, तुमचं आधार कार्ड बँकेला उशिरा ऍक्टिव्ह केलं त्याच्यामुळे वेळ लागेल थोडा, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील। चला पुढचा प्रश्न, 16 जुलैला फॉर्म भरला, 1 ऑगस्टला मेसेज आला मंजूरचा DBT किंवा DBT लिंक 18 ऑगस्टला झालं पैसे आले नाहीत, लक्षात घ्या ताईनो एक कळकळीची सगळ्याला विनंती आहे, तुम्ही असं समजू नका की बाबा मी DBT करून घेतलं, मी फॉर्म भरून टाकला, अप्रूव्ह झालं की दुसऱ्या दिवशी लगेच माझ्या अकाउंटला पैसे येतील, नाही असं नाही, हे टप्पे चालू आहेत, पहिल्या टप्प्याचं बटन दाबलं सरकारने, गव्हर्नमेंटनी बटन दाबलं, पहिल्या टप्प्यातल्या लोकांना पैसे आले, त्याच्यामुळे एक गॅप घेतला, 18 तारखे 19 तारखेपर्यंत सगळ्यांना पैसे आले, नंतर आता 31 तारखेला बटन दाबणार, 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर पासून पैसे यायला सुरू होतील, 5-7 दिवसामध्ये 50 लाख महिलांना पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे असं समजू नका की बाबा मी लगेच 18 ऑगस्टला फॉर्म भरला, लगेच अप्रूव्ह पण झाला, लगेच मी बँक DBT पण करून घेतलं म्हणजे मला लगेच पैसे येतील, असं नाही ताईंनो, एक लक्षात घ्या, सरकारनी टप्पे पाडलेत, पहिल्या टप्प्यात आहात तुम्ही का दुसऱ्या टप्प्यात आहात का तिसऱ्या टप्प्यात आहात, ते टप्प्यानुसार पैसे येणार आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये 31 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 31 ऑगस्ट नंतर पैसे येतील। चला पुढचा प्रश्न, हम अकोला से बोल रहे हैं महाराष्ट्र, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। चला पुढचा, मी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, तुमचे पण धन्यवाद। चला पुढचं, सर व्हेरी गुड वर्क, ओके थँक्यू व्हेरी मच, मैं सिन्नर से 23 जुलै को फॉर्म भरी, अप्रूव का मैसेज 5 ऑगस्ट को आया, 22 ऑगस्ट को KYC किया बैंक में जाकर, DBT स्टेटस एक्टिव है महाराष्ट्र बैंक का, बट अकाउंट नंबर कॅनरा बँक का दिया है, चलेगा कोई बात नहीं, आपने अभी DBT तो आपका एक्टिव हुआ है, दूसरे टप्पे में आप देखते हैं पैसे आते हैं क्या, 31 ऑगस्ट को पैसे आए तो अच्छी बात है, अगर आपके 2 अकाउंट है तो अगला अगर पैसे नहीं आए तो 1 सितंबर को मुझे मैसेज कर देना, उसके बारे में अपन बाद में डिस्कस करेंगे, बाद में मैं आपको जानकारी दूंगा, क्योंकि आपने 2 बैंक अकाउंट है इसलिए आपको आगे पैसे मिलेंगे। चलो सर बैंक ऑफ महाराष्ट्र DBT लिंक केलं केत नाही, लवकर काय करावे, ओके बँक ऑफ महाराष्ट्र यांना यांचं
ठीक आहे, प्रत्येक बँकेची आपली आपली पॉलिसी असेल, काही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्हाला ते आता सांगितलं, त्यांच्या मॅनेजरशी तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक रिक्वेस्ट करा, मॅनेजरला जाऊन त्यांच्या भेटा, ते तुमचं त्याच्यामध्ये मदत करू शकतात. चला पुढचा प्रश्न बघूया. आणि खूप भारी सांगता तुम्ही सर, कीप इट अप, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. चला खूप छान दादा, धन्यवाद. ओके, तुमचे पण धन्यवाद, खूप छान सारे कमेंट येत आहेत तुमच्या सगळ्यामुळे. असंच या, तुमचे प्रश्न छान घेत आहेत, तुम्ही उत्तर पण छान देत आहात त्याच्यामुळे, आणि तुमचे प्रश्नाचे प्रश्न अडचणी सुटत आहेत त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. नक्कीच पुढे बघूया. नाशिक जिल्हा, सर मी फॉर्म 12 जूनला भरलाय, अप्रूव 6 ऑगस्टला झालाय, बँक सीडिंग 20 ऑगस्टला झाली, आणि 2 हप्त्याची तारीख कोणती? ओके ओके, तुमचं 20 ऑगस्टला झालंय सीडिंग, थांबा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील. पुढचा प्रश्न, सर माझी अप्रूव्ड 26 ऑगस्टला झाली आणि पैसे कवा येतील? थांबा, तुम्हाला पण आता थोडं उशीर होईल. 26 ऑगस्टला झालंय म्हणजे तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील, कारण की त्याच्यामध्ये बँक सेडिंग वगैरे त्यांच्या लिस्ट बनवून ऑलरेडी झाले. 25 ऑगस्ट पर्यंत 50 लाख महिलांनाच त्यांना द्यायचे पैसे, त्याच्यामुळे थोडा एखाद्या वेळी जर जिल्ह्यानुसार तुमचं नाव येऊ शकतं, असं नाही की बाबा 26-27 तारखेचे पैसे येणार नाही. त्यांना 26-27 तारखेंनी फॉर्म अप्रूव्ह झालेत, बँक डीबीटी झाले, त्यांना पण पैसे येऊ शकतात. पण जिल्ह्यानुसार आहे, काही काही जिल्ह्यामध्ये तुमचं 20 ऑगस्टच्या अगोदरचे घेतील, काही काही जिल्ह्याचे 22 ऑगस्टच्या अगोदरचे घेतील, काही काही 25 ऑगस्टचे घेतील, काही काही 27 ऑगस्टचे घेतील, त्याच्यामुळे जिल्ह्यानुसार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की तुमचा जिल्हा मला सांगायचा आहे. चला नांदेड से बात करे, थँक्यू व्हेरी मच, मी धाराशिव जिल्हा कळंब मधून बोलत आहे. माझं 8 ऑगस्ट या दिवशी फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, पण अजूनही पैसे मिळाले नाहीत. मी आधार सीडिंग पण करून घेतले सर. येस ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, 6 ऑगस्टला फॉर्म भरला म्हणजे तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहात. चला काही प्रॉब्लेम नाही त्याचा तुमचा. चला पुढचा प्रश्न बघूया. सर हमारे भी पैसे नाही आहे, लेकिन आप हिंदी बहुत अच्छे बोलते है. बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत, ऐसे कुछ बात नहीं है, जो जैसे मुझे आता है वैसे मैं बात करता हूँ. बस इम्पोर्टेंट यही कि आपको बात समझ में आनी चाहिए और आपके हर एक सवाल का जवाब मैं दे सकूँ, इतना थोड़ा बहुत बोल लेता हूँ. थैंक यू वेरी मच. चला पुढचा प्रश्न बघूया. 10 जुलैला फॉर्म भरला आहे, अप्रूव्ड 5 ऑगस्टला झालाय, पण पैसे आले नाहीत, काय करू? काय टेन्शन घेऊ नका, 5 ऑगस्टला तुम्ही अप्रूव्ड झालाय म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील. चला थँक्यू दादा, यस थँक्यू. चला डिस्ट्रिक्ट लेवल पर अप्रूव्ड हुआ, हो गया, विलेज लेवल पर नहीं हुआ, ठीक आहे, कोई बात नाही, पेंडिंग असेल तर टेन्शन घेऊ नका, होऊन जाईल, 2-3 दिवसामध्ये ते पण अप्रूव्ड होऊन जाईल, तुम्हाला त्याचे पण पैसे येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. 12/7/2024 को अप्रूव्ड झालं, ओके ठीक आहे, होऊन जाईल, तुमचे पण दुसऱ्या टप्प्यात येऊन जातील पैसे. सर शोभा बी मरोटे नवगरे, ओके 17 जुलैला फॉर्म भरून जे पैसे आले नाही, तुमचं डीबीटी कम्प्लीट झालं नसेल किंवा तुमचं अप्रूव्ह झालं नसेल त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील, थांबा, तुम्हाला पण पैसे येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. चला आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 90,000 आपला आकडा पार झालेला आहे, लवकरात लवकर आपल्याला 1,00,000 पोहोचायचे. सगळ्यांनी धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांनी लवकरात लवकर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, 1,00,000 पोहोचायचे आपल्याला. सगळ्या ताईंचे मी खूप छान छान उत्तर देतो, सगळे ताई, भरपूर सारे ताई ऑनलाईन आहेत. सगळ्यांनी लाईक करायचे व्हिडिओला, शेअर लवकरात लवकर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू व्हेरी मच, तुम्हाला तुमचे पैसे लवकरात लवकर भेटणार आहेत, हीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.